नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन म्हणजे दाखवणार आहे. तर कशी स्टिच करायची, कसं शिवायचं ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे. आणि ॲक्च्युली आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या डिझाईनची तर जास्तीत जास्त ट्रेंड चालू आहे. तर ॲक्च्युली माझ्याकडनं ना 2-3 मैत्रिणींनी अशा पद्धतीने ही डिझाईन शिवून घेतलेली आहे. तर पैठणी ब्लाऊजवरती आपण ही डिझाईन स्टिच करणार आहोत. तर अगदी फिनिशिंग सहित आणि पायपिंग कशी लावायची त्या डिझाईनला, त्याच पद्धतीने बटन कसे लावायचे ते सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कॅनव्हस कसा वापरायचा आहे तर ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सध्या बोटनेक ब्लाऊजची ट्रेंड तर चालूच आहे ते तुम्हाला सुद्धा माहितीच आहे. तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये बॅकनेक डिझाईन बघायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे बॅक साईडचा पार्ट हा कट करून घेतलेला आहे. तर ॲक्च्युली आपण संपूर्ण ब्लाऊजची पण टिचिंग बघणार आहोत. तर इथे सर्वात पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने बॅक साईडचा नेक कसा तयार करायचा, किंवा तुम्हाला असं पैठणी ब्लाऊज आहे हा पैठणी साडीवरचा, तर पैठणी साडीवरती तुम्हाला बॅकनेक डिझाईन बोटनेकमध्ये कोणती करायची तर ती मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तर खूप सुंदर अशी डिझाईन, सिम्पल अशी आणि सोबर आपण इथे बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा इथे आपण ब्लाऊजची तुमची जी उंची असेल ती तुम्हाला घ्यायची आणि हे बोटनेक ब्लाऊजमध्ये कट केलेले. ओके, तर वरचा गळा मी ॲक्च्युली इथे घेतलेला आहे हा 4 इंचाचा घेतलेला आहे. ओके, हा जो राऊंड आहे छोटा तो इथे मी 4 इंचाचा घेतलेला आहे. आणि खाली आपल्याला गळा हा नेक तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कितीचा घ्यायचा आहे. तर ॲक्च्युली इथे आहे ना आपण ही पट्टी आहे ना 3 इंचाची ठेवणार आहोत. ओके, तर आणि वरच्या बाजूने आपल्याला हा जवळजवळ 1.5 इंचाचा अंतर सोडून आपल्याला हा नेक इतका घ्यायचा आहे. तर 6 इंचाचा नेकमध्ये आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे. ओके, तर 6 इंचामध्ये आपण ही डिझाईन तयार करणार आहोत. तर मी सर्वात पहिल्यांदा हे साईडला ठेवून घेणार आहे आणि कॅनव्हस घेणार आहे. तर कॅनव्हसवरती आपण ही डिझाईन ड्रॉ करून घेऊया. कॅनव्हस पेपरवरती तुम्हाला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सर्वात पहिल्यांदा मी सरळ लाईन एक ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. 6 इंच मी इथे उंची घेतलेली आहे. तर 6 इंचावरतीच इकडे पण एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची. ओके, त्याच्यानंतर आपण 6 इंचाचा इथे सेंटर काढायचं आहे. तर 6 इंचाचा आपल्या इथे 3 इंच येणार आहे. 3 इंचापासून आपण इकडे आहे ना 2.5 इंच घेतलं तरी पण हरकत नाही. तुम्हाला किती पसरट पाहिजे ना इथे ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्या हिशोबाने तुम्हाला इथे वाढवायचं आहे. आणि इथे आपल्याला हा नेक आहे ना अशा पद्धतीने घ्यायचा. अगदी सिम्पल असा आपण हा नेक इथे तयार करणार आहोत. थोडंसं 2.25 घेऊया कारण इथे हा जो अंतर आहे ना तो थोडासा आपला कमी आहे. कारण ब्लाऊजच्या उंचीच्या मानाने आपल्याला हा नेक तयार करायचा आहे बॅक साईडचा. आणि आपण बॅक साईडला आहे ना मस्तपैकी खूप सुंदर अशा बटन लावणार आहोत. अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आपल्याला साईडने पण जवळजवळ तुम्ही इथे घेऊ शकता 1.25 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. जास्त पण नाही घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर इथून मी हा अशा पद्धतीने शेप देऊन घेणार आहे. जसा आतील शेप आहे ना त्याच पद्धतीने बाहेरील पण आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं तर इथे मी हा मच्चा शेप कट करणार नाहीये. मी अशा पद्धतीने ना अगदी आपले चॉकच्या साह्याने मी इथे डार्क शेपमध्ये इथे मार्किंग करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा कट केलं तरी पण हरकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी अशा पद्धतीने कॅनव्हसवरती दाखवते ना तर अशा अनेक पद्धत आहेत. तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सगळ्या पद्धती आपल्याला ह्या यायला पाहिजे. ओके, ती अशा पद्धतीने उलटी करून घेतली आणि हाताच्या साह्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस केल्यानंतर तुम्ही ह्या साईडला बघू शकता थोडंसं पुसट असं आलेलं आहे. तर तुम्हाला ॲक्च्युली थोडं कमी व्हिडिओमध्ये दिसत असेल परंतु इथे मला अगदी डार्क व्यवस्थित दिसत आहे. तर तो मी अशा पद्धतीने हा शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने. तर थोडंसं अजून उंचीला ब्लाऊज राहिला असता ना तर अजून मोठा झाला असता. ॲक्च्युली खालची पट्टी पण आहे ना ती 3 इंची आहे, त्याच्यामुळे आपण हा अशा पद्धतीने शेप घेतलेला आहे. तर आता आपण हा एक्स्ट्रा जो फॅब्रिक असेल आपल्याकडे अशा पद्धतीने अस्तर, तर ॲक्च्युली मी अस्तर थोडासा हा एक्स्ट्राच घेतला होता कारण आपल्याला अस्तरची खूप गरज पडते ना त्याच्यामुळे.
मग अशा पद्धतीने आपल्याला हे इथे प्रेस करून घ्यायचं आहे. तर मी ह्या कपड्यावरती जितका हवा आहे आपल्याला तितकं कट करून घ्यायचं आहे आणि तो चिकटवून घ्यायचा आहे. तर मी प्रेस करून घेत आहे. आता इथे मी प्रेस करून घेतलेले आहे. तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही म्हणणार की जास्त ओरकडल्यासारखं, ज्यावेळेस आपण इथे तुम्ही बघू शकता आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं होतं, त्याच्यानंतर परत आपण 2.25 इंचावरती घेतलं होतं. तर अशा पद्धतीने थोडासा निमुळत पद्धतीने आकार नंतर करून घेतला, कारण हा इथे जास्त पसरट होत होता म्हणून. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा शेप काढून घ्यायचा आहे. आता मी इथे काय करणार आहे, अगदी 1/2 इंच किंवा 3 लाईनचा कपडा हा एक्स्ट्रा ठेवून इथे मी कट करून घेतलेला आहे साईडचा कपडा. ओके, तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे इथे कट्स लावायचे आहेत. डायरेक्ट कॅनव्हस पर्यंत नाही लावायचं, थोडंसं अर्धवट ठेवायचं आहे, जास्त पण नाही. अशा पद्धतीने मी कट लावून घेत आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. हे बघा, इथे हा जो कोना आहे तो मध्ये दाबून द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता थोडासा एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो आपण इथे कट करून घेऊया. हे बघा, त्याच्यानंतर इथे आपल्याला एक एक शिलाई मारत घ्यायची, अगदी कडेने शिलाई मारायची आहे. करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया सर्वात पहिल्यांदा, कारण आपण कॅनव्हस वरती तयार करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला बोटनेक ब्लाऊजचा इथे हा जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे. तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना जोडून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण हे जॉईंट करून घेऊया. कपडा इकडे तिकडे होत असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय, एक पिनअप तयार करून घ्यायचं, म्हणजे आपले जे पिना असतात त्या लावून घ्यायच्या आहेत बलून्स, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे कपडा होणार नाही आणि मध्येच कपडा पण हा गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण पैठणी साडी ही खूप नाजूक असते. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वकच इथे हा नेक शिवायचा आहे. इथे आता इथे आपल्याला हे पिन काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो फक्त आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
अगदी अस्तर बरोबर आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण अस्तर हे आपण मापानुसार कट करत असतो आणि मेन फॅब्रिक हा थोडासा एक्स्ट्रा कट करतो. तर मी इथे संपूर्ण हा जो फॅब्रिक आहे तो व्यवस्थित अस्तर लगत व्यवस्थित कट करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने कट करायचं आहे. आता इथे मी अस्तर बरोबर कट करून घेतलेलं आहे. तर इथे काय करायचं आहे, आपला जो सेंटर आहे ना तो सेंटर इथे काढून घ्यायचा आहे. तर मी बघा इथे सेंटर वरती मार्किंग करून घेत आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने सेंटर डार्क करून घ्यायचंय, म्हणजे मार्क करायचंय, म्हणजे जेणेकरून आपल्याला सेंटर कळेल, नाहीतर मग आपला हा नेक आहे ना बॅक साईडचा तो तिरका होऊ शकतो. तर इथे आपण 1.5 इंच घेतलं होतं ना वरच्या बाजूने, तर 1.5 इंचावरती इथे मार्किंग करायचंय आपल्याला. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपला तो अशा पद्धतीने इथे जो हा कोना आहे तो परफेक्ट इथे ठेवायचा आपल्याला 6 इंचावरती, म्हणजे 6 इंचाचा जो अंतर राहणार आहे आपल्या मध्ये तो अगदी परफेक्ट तितकाच यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण इथे ठेवलेला आहे. आणि काय करायचंय, डायरेक्ट स्टिच करायला सुरुवात नाही करायची, तर आपल्याला इथे हे ना पिनअप लावून घ्यायचंय. इथला पण सेंटर व्यवस्थित बघून घ्यायचंय आपल्याला, त्याच्यानंतर इकडे पण पिन लावून घ्यायची आणि मग सेंटरला आपण एक शिलाई मारून घेणार आहोत. आणि शिलाई मारताना आपल्याला कच्ची शिलाई मारायची इथे. आता इथे सुई आतमध्ये ठेवायची आणि शिलाई आपली आहे ना ती नेहमी रेग्युलर शिलाई आपली करून घ्यायची. तुम्ही 2.5 वर ठेवता की 3 वरती ठेवता ते तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आता शिलाई मारायला स्टार्ट करायची, जे आपण रेड कलरचं नंतर मार्किंग केलं होतं ना तिथून शिलाई मारायची आहे. अगदी जिथे कोण आहे तिथे सुई आतमध्ये ठेवायची, त्याच्यानंतर फिरवून परत आपल्याला ह्या साईडने शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने इथे आपण शिलाई मारून घेतली, लॉक करून घ्यायचं इथे डबल शिलाई देऊन. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा धागा कट करून आपल्याला हा जो कॅनव्हस आहे तो आपल्याला सर्वात पहिल्यांदा कट करून घ्यायचा आहे. पिनअप वगैरे आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. कट करताना कुठेतरी एका ठिकाणी अशा पद्धतीने घडी करून कट करायचंय सर्वात पहिल्यांदा. जवळजवळ 2 लाईनचा तरी कपडा हा आतमध्ये पण शिल्लक ठेवायचा आणि त्याच्यानंतर तितका अंतर ठेवून आपल्याला हा कॅनव्हस कट करून घ्यायचा आहे. कपड्यासहित कट करायचं आहे कारण आपण इथे नेक तयार करतोय बॅक साईडचा. खूप सुंदर अशी सोबर ही डिझाईन तयार होते. एक्स्ट्राचा धागा वगैरे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आतमध्ये आपल्याला पलटी मारण्याच्या आधी काय करायचंय, इथे कट लावायचे आहेत. शिलाई कट व्हायला नको हे फक्त याची काळजी घ्यायची आपल्याला. अगदी 15 मिनिटात ही डिझाईन तयार होते आणि 15 मिनिटात तुम्ही इथे म्हणजे ह्या ब्लाऊजांची शिलाई तुम्ही 400 रुपयापर्यंत घेऊ शकता. म्हणजे मी तरी 400 रुपये घेते, आता तुम्ही किती घेत असाल ते माहिती नाही मला. ऍक्च्युली बोटनेक ब्लाऊज हे खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळं शिलाई सुद्धा ही जास्त आहे. अशा पद्धतीने आता आपण हे आतमध्ये फोल्ड करण्याआधी काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी इथे काय करायचं आहे आपल्याला, एक दापटीप देऊन घ्यायची. तर दापटीप देताना आपण हे जे कॅनव्हस आहे ते याच्यावरती दापटीप द्यायची आपल्याला. ओके,
इथे शिलाई आपली एंड करायची आहे. त्याच्यानंतर हे आपण धागा बाजूला काढून घेऊया. त्याच्यानंतर दापटीप दिल्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे. तर आतमध्ये फोल्ड केल्यानंतर एक प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला नेकला व्यवस्थित फिनिशिंग येते इथे. आणि त्याच्या तर आपण डायरेक्ट दापटीप देणार नाही आहे, तर काय करणार आहोत, आपल्याला इथे डोरी पाइपिंग लावायची. तर डोरी पाइपिंग इथे लावायची आहे, तर मग डबल शिलाई येणार आपली. ओके, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, हे बघा तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर इथे डायरेक्ट पाइपिंग करणार आहोत. आता इथे आपल्याला साईडला गळ्याला पाइपिंग करण्यास पाइपिंग करायची डोरी पाइपिंग, तर इथे आपण पाइपिंग तयार करून घेऊया. आता इथे आपण हे पाइपिंगचे आहेत ना दोन तुकडे करून घेणार आहोत, कारण इथून आहे ना आपण अशा पद्धतीने दोन तुकड्यांमध्ये ही पाइपिंग लावणार आहोत. तर अशा पद्धतीने त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे आपल्याला ही डोरी पाइपिंग इथे लावून घ्यायची आहे. तर लावताना सिंगल दाबाचाच वापर करायचा आहे, कारण ऍक्च्युली आपण इथे सिंगल दाबच वापरलेला होता डोरी पाइपिंग करण्यासाठी सुद्धा. आणि अगदी अर्धा इंच हा पुढे सोडून द्यायचा आहे आपल्याला. अगदी कोना आहे तिथे व्यवस्थित पाइपिंग मध्ये सुई अडकवायची व्यवस्थित. दोन्ही आपलं ब्लाऊज आणि पाइपिंग व्यवस्थित पकडायचं आहे आणि शिलाई मारत जायचं आपल्याला. इथे कोणामध्ये आपण सुई ठेवली, त्याच्यानंतर हे ब्लाऊज ना फिरवून घ्यायचं आहे. सुई वरती काढून घ्यायची सर्वात पहिल्यांदा, आणि दुसरा जो तुकडा होता तो आपण इथे घेतलेला आहे आता. आणि इथे काय करायचं आहे, आता तोच आपल्याला इथे अशा पद्धतीने खाली त्याच्या खाली ठेवायचं आहे. हे बघा मी कशा पद्धतीने ऍडजस्ट करते इथे, तुम्ही बघू शकता.
आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायची शिलाई, अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला हा त्याच्यानंतर धागा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कट करायचा आहे. आता आपल्याला उलट करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला मेन म्हणजे इथे कट करायचा आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आतून सुद्धा फिनिशिंग दिसेल आणि ही जे पायपिंगचा कपडा आहे एक्स्ट्राचा तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. जास्त आबोडधोबोड आपल्याला ठेवायचं नाहीये. हे बघा या पद्धतीने कट केल्यानंतर हे सुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं कट करून टाकायचं. त्याच्यानंतर हा दुसरा सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राचं कट करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे पण आपण तर तुम्ही इथे बघू शकता आणि हे जे कॅनव्हस आहे ना ते त्याला आपल्याला काय करायचं हात शिलाई नंतर करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता आतून सुद्धा फिनिशिंग आलेली आहे आणि इकडच्या साईडने अजून तर मी ब्लाऊजला हे प्रेस सुद्धा केलेलं नाही तरी सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. इथे आपल्याला बटन लावायचं आहे, वरच्या बाजूने आपल्याला डायरेक्ट ब्लाऊज म्हणजे अटॅच करून फ्रंट आणि बॅक साईडच्या गळ्याला आपल्याला पूर्ण इथे पायपिंग करून घ्यायची. डायरेक्ट ह्याच पद्धतीने आपण तिथे पण पायपिंग करणार आहोत, त्याच्यामुळे खूप सुंदर असं ब्लाऊज हा दिसणार आहे. आता इथे आपण सर्वात मेन म्हणजे काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे हात शिलाईची पट्टी शिवून घेणार आहोत आपण. तर इथे आपण अशा पद्धतीने 5 इंच बोट नेक मध्ये आपण घेत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला इथे घ्यायचं आहे. इथे मी टक शिवून घेतलेले आहे, त्याच्यानंतर हात शिलाईची पट्टी आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे. आता इथे हात शिलाईची पट्टी लावून झालेली आहे तर वरच्या नेकला आहे ना आपण फ्रंट साईडचा पार्ट आपला शिवून झाल्यानंतर शोल्डर जॉईन केल्यानंतर आपण डायरेक्ट त्याला इथे पायपिंग किंवा हात शिलाईची पट्टी टाकणार आहोत. ओके, त्याच्यामुळे आपण इथे हात इथे पट्टी लावणार नाहीये आणि नेकला आपण अशा पद्धतीने इथे एक बटन लावणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे म्हणजे तुम्हाला पण इथे व्यवस्थित दिसेल व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला इथे काय करायचं आहे, गोल्डन कलरचेच आपल्याला इथे बटन लावायचे आहेत कारण गोल्डन कलरचे सूट होणार आहेत इथे. हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे तुम्ही 3 बटन किंवा 2 बटन, आता इथे 2 बटन सूट होत आहेत कारण पट्टी पण आपली छोटी आहे त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला हे बटन लावायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली बोटनेक ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन ही तयार झालेली आहे. तर इथे संपूर्ण आता गळ्याला सुद्धा लूक आलेला आहे, वरच्या बाजूला आपण हात शिलाई केली नव्हती म्हणजे हात शिलाईची पट्टी किंवा तुम्ही पायपिंग म्हणा आपण इथे पायपिंग टाकलेली, इथे पायपिंग आता इथे आपली करून झालेली आहे. आणि फ्रंट बाजूच्या नेकला सुद्धा आपण संपूर्ण अखंड पायपिंग करायची होती म्हणून मी बॅक साईडला लावली नव्हती तेव्हा. तर अशा पद्धतीने संपूर्ण फ्रंट बाजूचा ब्लाऊज सुद्धा आपला इथे संपूर्ण टिच झालेला आहे, हे बघा अशा पद्धतीने. आणि बॅक साईडला आपले बटन सुद्धा लावून झालेले आहेत, पॅक मी इथे बटन लावून तेव्हा लावून दाखवले तुम्हाला. तर अशा पद्धतीने लावून झालेलं आहे, तर बॅक साईड डिझाईन कशी झाली आपली आणि लुक सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर डिझाईन आवडली असेल तुम्हाला, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.